नमस्कार श्रोते हो, निरामय जीवनाचे जाणून घेऊया तंत्र, रोज एक ऐकूया आरोग्य मंत्र या दैनंदिन आरोग्य मालिकेच्या 165व्या भागात मी सौ सायली सुहास देशपांडे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. स्वागत करूयात डॉक्टर अनिल गुंड सरांचंही. नमस्कार डॉक्टर. नमस्कार डॉक्टर. सध्या आपण परसबागेतील जी फळझाड आहेत त्यावर बोलतो आहोत आणि काही भाग आपले झालेत पण त्यावर. तर आज श्रोते आपल्याला आता वेगवेगळे प्रश्न पाठवत आहेत कारण की आता उत्सुकता लागली आहे सगळ्यांना की आता काय खावं, काय प्यावं आणि आपल्याकडे काय असावं. आपल्या परसबागेतले सगळे आपण औषधी वनस्पती सांगितले त्यातही बऱ्याच आपल्याला अजूनही काही काही आलेत काय म्हणतात त्याला प्रश्न आणि ते पण घेऊयात आपण नंतर घेऊयात ते सुद्धा. आणि फुलझाडं पाहिलीत आता फळझाडकडे वळून होत आणि त्यामध्ये आपल्याला जे बघितलंय त्यातला आजचा जो प्रश्न आहे तर ते फळ म्हणतो केळी. कारण की बऱ्याच जणांकडे एक किंवा दोन अशी झाडं केळीची लावलेली असतात आणि मग त्यांनी विचारलंय की माझ्या परत बागेतली. कारण की जनरली आपण केळी ही कशी म्हणतो की घरात म्हणजे काय म्हणतात त्याला पिकवलेली घरात पिकवलेली वगैरे अशी खावीत कारण की ती रासायनिक याच्यामध्ये बुडवतात आणि ती चांगली नसतात. कच्चीच केळी खाल्लेलं कसं आहे किंवा गुणधर्म काय काय आहे हे सगळ्या गोष्टींची आज माहिती आपण श्रोत्यांना देऊयात आणि त्यामुळे आज आपण केळी या फळावर बोलूयात. नक्कीच. खरं म्हणजे केळी हे प्रत्येकाच्या आवडीचं फळ आहे. पूर्वी परसबागेमध्ये प्रत्येकाच्या किंवा बहुतांश लोकांच्या केळी असायचीच, पण अलीकडे केळीचं प्रमाण जे आहे परसबागेतलं ते खूप कमी झालेलं आहे. पण खरं तर काळाची गरज आहे. म्हणजे ज्यांना शक्य असेल आणि ज्यांच्या परसबागेमध्ये जागा असेल त्यांनी केळीचं झाड लावावं. त्याचं कारण असं आहे की आपण जे बाजारातून केळी आणतो ती जसं तुम्ही आता सुरुवातीला सांगितलं की ते एकतर जे रसायन आहेत त्यामध्ये बुडवलेली असते किंवा अलीकडे आता ते रसायनामध्ये बुडवत नाही, बॅन आहे त्याच्यावर, परंतु जे काही वायू आहेत त्याची फवारणी केली जाते आणि त्याच्यामुळे ते केळी पिकलं जातं. म्हणजे आज शेतकऱ्यांकडनं आणलेली केळी कच्ची असते आणि उद्या ती बाजारात आणताना पिकलेली असते. म्हणजे कमी वेळात त्याच्यावर त्या गॅसची प्रक्रिया होऊन ती पिकते. खरं जर पाहिलं तर केळी पिकायला 1 महिना 16 महिना लागत असतो केळीच्या प्रकारानुसार. मग इतके दिवस जर ती पिकण्यासाठी लागत असेल आणि मग जर ती आपण अशा पद्धतीने पिकवलेली केळी जर खात असतो तर नक्कीच त्याचे दुष्परिणाम आपल्या शरीरावर कमी अधिक प्रमाणात दिसतायत सध्या. आणि म्हणून मग सगळं टाळायचं असेल आणि केळी खायची असेल आणि केळीचे खरंच उपयोग आपल्या शरीरासाठी ताकद वाढवण्यासाठी करायचे असेल तर ती केळी आपल्या परसबागेत लावणं तितकं गरजेचं आहे. अगदी बरोबर. केळी आहे कुणी खावी कुणी नाही, तर केळी गोड आहे पण पचायला जड असते. म्हणून त्यांची पचनशक्ती चांगली आहे अशा व्यक्तींनी खावी. गुणांनी ती थंड आहे त्यामुळे ज्यांची कफ प्रकृती आहे त्या व्यक्तींनी कमी प्रमाणात केळी खावी. परंतु ज्यांची पित्त प्रकृती आहे किंवा ज्यांना तहान खूप लागते अशा व्यक्तींनी तहान कमी करण्यासाठी आहे किंवा शरीरातली उष्णता कमी करण्यासाठी केळी खायला काही हरकत नाहीये. फक्त आपली अट एवढीच आहे की ती घरी पिकवलेली असावी किंवा घरच्या बागेतली असावी. बरोबर. थंड गुणाची केळी असल्यामुळे शरीरातली जी आग आहे किंवा दाह जो आहे तो त्यांनी कमी होतो. बऱ्याच जणांना वारंवार जुलाब होतात आणि अशा व्यक्तींनी काय की शौचावून आल्यानंतर किंवा जुलाब झाल्यानंतर जर अर्धी केळी खाल्ली तर त्यांना शौचाचं जे प्रमाण आहे ते कमी व्हायला लागतं. खूप जणांना मुळव्याचा त्रास असतो, पोट साफ होत नाही. मग अशा व्यक्तींनी जर जेवण झाल्यानंतर सोनकेळी खाल्ली तर त्यांना हा जो त्रास आहे तो कमी व्हायला लागतो. बर. म्हणजे मुळव्याचा त्रास असतो, पोट साफ होत नाही, भूक कमी असते, पोट फुगत, अशा वेळेस ही सोनकेळी खाणं खूप फायद्याचं ठरतं. आता इथं एक विरोधाभास होतो की आपण बऱ्याच वेळेस सांगतो की जेवण झाल्यावर कुठलंही फळ खाऊ नये. म्हणून ही जी अवस्था आहे मुळव्याची, म्हणजे मुळव्याचा त्रास आहे, पोट साफ होत नाही, भूक पण कमी लागते आणि पोट पण फुगते, अशा अवस्थेत जर खाल्ली तर त्याचा उपयोग होतो. बऱ्याच जणांना काय होतं, केळीचा मोह आवरत नाही, म्हणजे कफ प्रकृती आहे आणि केळी खूप आवडते म्हणून अशा व्यक्ती खूप केळी खात असतात. तर केळीचा अँटीडोट हे विलायची. म्हणजे काय, तर केळी खाऊन जर अजीर्ण झालं तर विलायचीची पूड जर चघळली किंवा खाऊन खाल्ली तर त्या केळीचं अजीर्ण कमी होतं. दुसरं असं, कच्ची केळी जर आपण आणली शेतातून आणि ती जर लवकर पिकवायची असेल तर विलायचे जे टर्फल आहेत ते जर त्या केळीच्या घडावर टाकले तर ती केळी लवकर पचते. बर. म्हणून असा जर विलायचीचा उपयोग केला केळी लवकर पिकवण्यासाठी किंवा केळीचं अजीर्ण झाल्यानंतर
ते हा खाण्यात. म्हणजे आवडते तुम्हाला तर खा, पण त्याबरोबर विलायची पण हाँ खा. नक्कीच नक्कीच. आणि सगळ्यात महत्त्वाचं असं, बऱ्याच जणांना एक सवय असते केळीचं शिकरण खायची, तर ते कृपया कधीही खाऊ नये. दूध आणि कुठलंही फळ आंबा सोडून एकत्र करून खाणं हा विरुद्ध संयोग होत असतो, त्यामुळं आपल्या शरीरातलं कळत नकळत रक्त दूषित होतं, आणि रक्त दूषित झालं की वेगवेगळे त्वचा विकार किंवा इतर विकार आपल्या शरीरामध्ये तयार होत असतात कालांतराने. दूध केळी खाणाऱ्यांनी हे कटाक्षाने टाळायला पाहिजे. दूध वेगळं घ्यावं, केळी वेगळी घ्यावी. म्हणून केळीची अशी सर्वांगीण माहिती असल्यानंतर केळीचा खऱ्या अर्थाने आपल्या शरीराचं बल, ताकद वाढवण्यासाठी प्रत्येकाला उपयोग करून घेता येईल. अगदी बरोबर आहे. आपण म्हणतो ना की घरी पिकवलेलं केळ खावं, बाहेरचं आपण का म्हणतोय की ते रासायनिक, हे म्हटलं तसं तुम्ही म्हणताय की त्याला बॅन आलंय वगैरे, पण तरी ते असं वाटतं की ते हिरवं एकदम असं कच्चसर लागतं, म्हणजे सध्या मऊ असायला हवं, गोड लागायला हवं. ह्या सगळ्या गोष्टीची जी रुची जसं तुम्ही सांगितली किंवा जसं त्याचं हे सांगितले, चव सांगितली किंवा त्याचा गुणधर्म सांगितला, तो तसा असेल तर योग्य आहे ती केळी. बरोबर. आणि त्याच्यासाठी म्हणून आपण आपल्या परसबागेमध्येच लावलं तर ते उत्तम असतात, कारण की केळीच्या पानावर जेवण हे पण आपल्याकडे आपण करत होतो, म्हणजे जुन्या काळात तर केळीची पानं जेवणासाठी वापरायची, आणि बरोबर. ती अजूनही आपण जेव्हा नैवेद्याला वगैरे सगळ्याला वापरतोच आणि आणतो मिळवतो केळीच्या पानापासून, म्हणजे कोकणामध्ये केळीची पानं तर सगळ्या याच्यासाठी वापरतात, कुठले कुठले पदार्थ केळीच्या पानावरही केले जातात, म्हणजे बरोबर. ह्या सगळ्याचा उपयोग खूप आहे. आपण आपल्या म्हणजे परत बागेत लावल्यानंतर त्याचा तसा उपयोगही करून घेऊ शकतो नक्की. आणि त्याचबरोबर तेही खाऊ शकतो. अगदी मनापासून आभार डॉक्टर. आणि श्रोते हो, तुम्ही असेच वेगळे वेगळे फळ सांगतायत आणि आम्हालाही छान वाटतंय त्याची माहिती सगळ्या श्रोत्यांनाही, इतर श्रोत्यांनाही कळते आणि तुम्हालाही त्याची माहिती कळाल्यामुळे तुम्हालाही समाधान मिळतं आणि ते आम्हालाही ते समाधान देऊन जातो थोडक्यात. त्यामुळे खरंच मनापासून आभार. आणि तुम्हाला आणखी काही प्रश्न विचारायचे असतील तर जरूर विचारा. डॉक्टर अनिल गोंडा यांचा क्रमांक सांगता येईल, क्रमांक आहे 98 87 44 94. पुन्हा सांगते 98 87 44 94. आणि मी सारी देशपांडे, अभिप्रायाचे प्रतीक्षेत, माझा क्रमांक 94 95 39 39 24. पुन्हा एकदा सांगते 94 95 39 39 24. चला तर थांबते इथेच, येते पुन्हा नव्यानं नवीन प्रश्नांसोबत. तोपर्यंत निरोप द्या. धन्यवाद डॉक्टर. धन्यवाद.